वळूया पुढल्या बातमीकडे. धंगेकरांविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगात तक्रार. प्रचारात धंगेकरांनी घड्याळाचा फोटो वापरल्याचा आरोप. धंगेकरांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार करण्यात आली. या तक्रारीनुसार धंगेकरांनी राष्ट्रवादीचं चिन्ह अर्थात घड्याळ प्रचारात वापरल्याचा आरोप करण्यात आला. धंगेकरांविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करण्यात आली. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता पुण्यातून आपल्यासोबत आहेत. रोहन, एकूणच हा सगळा काय प्रकार आहे, कशा पद्धतीनं हा आरोप करण्यात आला आणि नेमकं दंगेकरांनी काय करण्याचा प्रयत्न केला होता? रोहन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हे पत्रक जे आहे ते रवींद्र दंगेकरांकडून छापण्यात आलेलं होतं आणि हे छापलेलं पत्रक सोशल मीडियावरती जे आहे ते प्रचंड व्हायरल झालेलं होतं. यामध्ये नजर चुकीने जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह जे आहे ते रवींद्र दंगेकरांनी वापरलेलं होतं. कारण का निवडणूक आयोगाने हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेलं आहे, तरी देखील रवींद्र दंगेकरांनी जे आहे ते त्यांच्या प्रचार पत्रकामध्ये घड्याळ हे चिन्ह आहे ते वापरलं होतं आणि त्यावरती आक्षेप जो आहे तो अजित पवारांच्या गटाने घेतलेला पाहायला मिळतोय. थेट निवडणूक आयोगाकडे ते गेलेले आहेत, त्यांनी याबद्दल कारवाई करावी. कारण का मतदारांमध्ये जो आहे तो याच्यामुळे एक चुकीचा मेसेज जातोय, त्यामुळे हे कृत्य जे आहे ते अशोभनीय आहे आणि हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमकी रवींद्रांवर पुढच्या काळामध्ये काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं आहे. शिवाजीराव गर्जे. नक्कीच, धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी.